हॅलो एवरीवन, मी स्नेहल तुमच्या मनापासून स्वागत करते. आज आपल्या किचनमध्ये हिरवी मिरची कशी स्टोअर करावी आणि ते पण 10 ते 15 दिवसासाठी हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात आधी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची. धुवल्याच्या नंतर कपड्यावरती छान ह्याला कोरडी करून घ्यायची. नंतर काय करायचं, अशा ज्या झिपरवाल्या बॅग मिळतात मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात, त्यामध्ये अशा मिरच्या आपण पूर्ण भरायच्या. आपण झिपर लावून फ्रीज मध्ये ठेवून द्यायच्या. तर जशाच्या तशा मिरच्या ह्याला हवा पण लागते. प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स मध्ये हवा लागत नाही आणि मिरच्या खराब होतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं तर देठाच्या तिथे मिरची जास्त प्रमाणात खराब होते. तर ते खराब होणे टाळण्यासाठी किंवा डब्यामध्ये भरून ठेवल्या तरी देठाच्या तिथे मिरची खूप लवकर खराब होते. हे टाळण्यासाठी आपण हा प्रयोग करणार आहोत. किंवा मी जे करते मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा मिरच्या अशा बॅग मध्ये भरून आपण 10 ते 15 दिवस इझिली स्टोअर करू शकतो आणि अजिबात खराब होत नाहीत. आणि हा प्रयोग तुम्ही नक्की करा किंवा हे टिप्स तुम्ही नक्की आजमा. तुम्हाला नक्की जाणवेल कसा वाटला व्हिडिओ. आवडला का? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नेहूज फूड मराठी. भेटू असंच नेक्स्ट रेसिपी सह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.